अक्वायर करताना रोहित दादांनी सांगितलं की जी जमीन बागायती आहे, ज्या शेतकऱ्याला वाटतंय की बाबा माझी जमीन बागायती आहे मला द्यायची नाही, त्या शेतकऱ्यावरती तर जबरदस्ती केलेली नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिंदे साहेबांनी काय केलं की शेतकऱ्यांना भडकून दिलं की तुमची जमीन जाणार, तुम्ही आता भूमिहीन होणार, तुम्हाला गाव सोडून जावं लागणार. येडत काढायला जरी काहीतरी प्रमाण असतं ना. आज नेते घेतायत, हे नेत्याला कुठेतरी थोडस घबाडते आला तो आमच्या मागं की आमचं. अवर नेते घेतले मतदार घ्या ना, तुम्ही नेते घेऊन काय करणार आहे? पंक्तीला माणसं आहेत पण वाढायला कोण आहे तुम्हाला? नमस्कार मंडळी, रोहित दादा पवार यांच्या प्रचारार्थ आज आपण जामखेड मध्ये आलेल्या लोकांच्या थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्ते. गाव कोणतं? पाटेगाव. पाटेगाव. बर, आमदार म्हणून कोणाला पाहू इच्छिता? रोहित दादा पवार. रोहित दादा पवारच का, दुसरे का नको? व्हिजन आहे. काय व्हिजन? काय दूरदृष्टी असणारा नेता आहे. बर, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची धमक ज्यामध्ये असेल तर ते रोहित पवार आहेत. आणि आम्ही त्यांच्याकडं युवकांचा आणि युवक नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. आणि दुसरे का नको? दुसरे काय दिवसापूर्वी भूमिपुत्र म्हणून चालत आहेत. भूमिपुत्र म्हणजे काय? ते काय घरचं असलं म्हणजे आपण अगोदर खायचं म्हणजे तो एक प्रकार झाला भूमिपुत्राचा. तू स्वतः खाणारा नकोय, जनतेला देणारा तो खरा भूमिपुत्र आहे. तू मी भूमिपुत्र आहे मग मीच सगळं खाणार. विकास कुठं होता 10 वर्षात? आता तुम्ही रोडवरून इथं आले असते. सगळे ऑफिसेस सगळे गोडाऊन झालेले सगळे रोहित दादांनी केलेले आहेत. रोहित दादांनी जलजीवनची योजना दिलेली प्रत्येक गावाला, पानंद रस्ते दिलेले आहेत प्रत्येक गावाला. लहान मुलांना जाणे येण्याचा प्रश्न होता, लोक 2-2.5 किलोमीटर लहान लहान मुलं चालत जात होते, त्यांना शाळेत जाण्यासाठी सायकली दिल्या. आज लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचे प्रश्न रोहित दादांनी सोडवलेले आहेत. लहान मुलांची सायकल असो, लेडीजचं काही असो, वयस्कर माणसांचा दवाखान्याचा असो, पूर्णतः रोहित दादा ताकद लावूनच काम करतायत ना मतदारसंघासाठी. MIDC संदर्भात काय बोलायचंय का? MIDC जर झाली तर ती रोहित दादाच आणू शकतात. MIDC साठी दादांनी, मी पाटेगावचा आहे, माझ्या गावात MIDC, माझ्या गावात आणि शेजारच्या आमच्या खंडाळ्यात दोन गावात मिळून रोहित दादांनी 1200 एकर जमीन अक्वायर केली. अक्वायर करताना रोहित दादांनी सांगितलं की जी जमीन बागायती आहे, ज्या शेतकऱ्याला वाटतंय की बाबा माझी जमीन बागायती आहे मला द्यायची नाही, त्या शेतकऱ्यावरती तर जबरदस्ती केलेली नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिंदे साहेबांनी काय केलं की शेतकऱ्यांना भडकून दिलं की तुमची जमीन जाणार, तुम्ही आता भूमिहीन होणार, तुम्हाला गाव सोडून जावं लागणार. आणि कुंबळीसाठी कुठंतरी 350 एकराची जी ह्याची फॉरेस्टची जमीन आहे, फॉरेस्टची जमीन अक्वायरच करता येत नाही, ती जमीन MIDC साठी दाखवत आहे. अहो किती लोकांना येड्यात काढताय तुम्ही? येड्यात काढायला जरी काहीतरी प्रमाण असतं ना. आज नेते घेतायत, हे नेत्याला कुठेतरी थोडस घबाडते आला तो आमच्या मागं की आमचं. अवर नेते घेतले मतदार घ्या ना, तुम्ही नेते घेऊन काय करणार आहे? पंक्तीला माणसं आहेत पण वाढायला कोण आहे तुम्हाला? तुम्ही पंक्तीला माणसं लय बसवलेले, तुमची पंगत नेत्यांची लय लांबलचक बसलेली. अहो तुम्हाला वाढणार कोण आहे? तुमच्याकडे वाढणारी जनताच नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही भरपूर मताधिक्याने हरणार आहोत आणि आम्ही भरपूर मताधिक्याने जिंकणार आहोत. आणि दादा पुन्हा एकदा आमदाराचे नामदार होणार आहेत आणि कर्जत जामखेडचा विकास भरपूर प्रमाणात होणार आहे. तर आता या ठिकाणी आपण जनतेच्या थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर कॅमेरामन गणेश गवळीसह मी महेश लाहोर, APP मराठी न्यूज, कर्जत.